विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याचीच शक्यता आहे. राज्यातील तब्बल 622 संस्थांची निवडणूक सध्या प्रलंबित आहे. राज्यातील 622 संस्थांच्या निवडणुका सध्या प्रलंबित आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून प्रभागांची सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्यानंतर आलेल्या महायुती सरकारकडून निर्णयाला स्थगिती दिली गेली. प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या पूर्ववत करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. इतर मुद्द्यांवरही याचिका दाखल असल्यानं निवडणुकांना विलंब होऊ शकतो. प्रभाग फेररचना, मतदार यादी, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून निवडणुका लांबतील अशी शक्यता आहे. तर सरकारची नियत पाहता आणखी वर्षभर तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या त्या स्तरावर स्थानिक स्तरावरच्या नेतृत्वावर या गोष्टी सोडून दिल्या जात असतात. ही सगळ्याच पक्षाची पद्धती आहे आणि वाटतं तीच पद्धती अवलंबली जाईल. परंतु अजून वर्षभर तरी या निवडणुका होतील असं कुठेच मुळे चित्र दिसत नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.